वायग्रा या गोळ्या घेतल्याने अनेकांचा मृत्यू वगैरे होतो तर ह्या गोष्टी नेमकं का घडता येतं याची कारणं काय येतं आणि या, का या गोष्टी घडू नये यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आपण आज आलेलो आहेत लैंगिक विकार तज्ज्ञ तसेच भारतातले सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त तसेच सत्तावीस वर्षापासून दीर्घ अनुभव असलेले एक स्पेशालिस्ट अभय मुथा म्हणून आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण ह्या विषयाबाबत सखोल माहिती जाणून घेणार आहोत की ही घटना का घडतायत आणि या घटना रोखण्यासाठी किंवा तरुणांना नेमकं तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात सर लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर गेल्या काही दिवसांपासून की लैंगिक शक्तीवर्धक गोळ्या ज्या की व्हायग्रा या नावाने परिचित येतात तर ह्या गोळ्या घेतल्यामुळे तरुणांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या तर नेमकं काय सांगाल या कशामुळे होत आहेत की या गोळ्या घेतल्यानंतर काय नेमकी रिॲक्शन वगैरे शरीरात होत असेल पी पी आता सर्वप्रथम बघा बाजारामध्ये ज्या गोळ्या मिळतात या सेक्स ट्युमिलंट गोळ्या तर त्यामध्ये दोन टाईपच्या गोळ्या आहेत एक तर पहिली गोळी आहेत ती तिला म्हणतात ईडी पील आणि दुसऱ्या आहेत त्या पीई पिल्स ईडी पील म्हणजे काय की इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी घेतल्या जाणाऱ्या पिल्स आणि दुसऱ्या आहेत की प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी घेतल्या जाणाऱ्या पिल त्यांना म्हणतो पीई पिल आता आपण पहिले इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय हे बघूया हां ठीक आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय की लिंगामध्ये जी ताठरता येते रुग्ण म्हणजे जी पुरुषाला लिंगामध्ये ताठरता येते ती ताठरता यायला वेळ लागतो एक तर hmm. त्याला डिलेड इरेक्शन म्हणतो आम्ही किंवा दुसरं इनकम्प्लीट इरेक्शन म्हणजे अर्धवट ताईट पण आहे किंवा इरेक्शन जो आहे तो सस्टेन्ड होत नाही बरोबर म्हणजे जास्त वेळ hmm. टिकत नाही ताठरता hmm. या तीन पद्धतीच्या अडचणी जर आल्या ताठरतेमध्ये तर ता त्याला आपण म्हणतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं तर या इरेक्टाईल डिस्फंक्शनला घालवण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्याला म्हणतात hmm की पिल्स बरोबर हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आमच्या सायकोसेक्शॉलॉजीमध्ये आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो पी पी म्हणजे प्रीमॅच्युअर मॅच्युअर इजॅक्युलेशन ठीक आहे की त्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर मॅच्युअर मध्ये की ज्यावेळेला आपल्याला काम भावना उद्दीपित झाली की त्यावेळेला म्हणजे अगदी मनामध्ये भावना उद्दीपित झाली की वीर्य सकलन होणे त्याला आपण पीई म्हणतो प्रीमॅच्युअर मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा त्यामध्ये दुसरं की फोरप्लेच्या दरम्यान इजॅक्युलेशन होऊन जातं किंवा पिनेट्रेशन केलंय आतमध्ये आणि पिनेट्रेशन केल्यानंतर काही स्ट्रोकमध्येच आधी विदिन दोन मिनटाच्या आतमध्ये इजॅक्युलेशन होऊन जातं तर त्याला म्हणतो आपण मॅच्युअर इजॅक्युलेशन तर या दोन्ही गोष्टींसाठी बाजारामधल्या गोळ्या म्हणजे खूप सारी लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता जाऊन मेडिकलमधून या गोळ्याचं सेवन करतात बरोबर तर यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत तर त्यांचे जसं सिडेना फील आहे टाळाला फील आहे ॲव्हाना फिल आहे आणि वर्डना फील आहे तर फील लागलं यांच्या मागे हा जो एक ग्रुप आहे या ग्रुपला म्हटलं जातंय की पी ई फाईव्ह इनिबिटर ग्रुप हां हा जो पी ई फाईव्ह इनिबिटर ग्रुप आहे तर त्या म्हणजे त्याचा लाँग फॉर्म की डायस्टेरेज फाईव्ह या ग्रुपमधले हे सगळे कंटेंट आहेत तर या गोळ्या आहेत तर या वेगवेगळ्या म्हणजे ब्रँड नेमनी बाजारामध्ये मिळतात जसं सिडेनाफिल जर तुम्ही म्हणाल तर सिडेनाफिल जे कॉमनली तुम्ही आता जसं सांगितलं की व्हिएग्रा हे त्याचं काय झालं ब्रँडनेम झालं बरोबर ब्रँड नेमनी व्हिएग्रा नावाने मिळते सुहाग्रा नावाने मिळते पिनेग्रा नावाने मिळते मस्ती मॅन फोर्स वगैरे अशा वेगवेगळ्या ट्रेडनेम नावानी या गोळ्या बाजारामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मेनली जे कंटेंट आहे ते कंटेंट आहे सिडला सिडेनाफिल एक आता दुसरं आहे जे टाडाला फील्ड बरोबर टाडाला फील जे आहे तर ते त्या तो पण वेगवेगळ्या ब्रँड नेमच्या नावानी बाजारामध्ये अव्हेलेबल आहे कॉमनली या दोन गोळ्या वापरल्या जातात आता तिसऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ॲव्हनाफिल बरोबर एव्हॅनाफिलही बाजारामध्ये आलेली आहे हा लॅबेट्रो वगैरे नावाने आलेली होती किंवा वर्डेनाफिल हे पण आलेलं आहे बाजारामध्ये तर या एक इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या गोळ्या आणि दुसरा जो आहे की तो प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी ज्या गोळ्या वापरल्या जातात त्याला पीई पिल्स त्याच्यामध्ये कंटेंट मेनली जे असतं ते आहे डेपॉक्झिन म्हणून कंटेंट आहे ठीक आहे तर या युजली ॲलोपॅथिक फिजिशियन्स या गोळ्या वापरतात ठीक आहे ओके या गोळ्या नेमकं घेतल्यानंतर मृत्यू होत आहे नेमकं याला काय कारण असू शकतात की गोळ्यांचं सेवन केल्यामुळं किंवा शरीरामध्ये अशी काही प्रक्रिया होती का की त्या गोळ्यांमुळे मृत्यू वगैरे होतोय okay. रिसेंटली काही घटना देखील त्याच्या घडल्या होत्या hmm. तर अनेकदा असं समोर आलं की त्या संबंधित तरुणाच्या खिशांमध्ये त्या गोळ्याची पाकिट सापडली okay. तर त्याचे डोस जास्त झाल्यामुळे हेवी डोसमुळे वगैरे मृत्यू होण्याचं काही प्रमाण नक्की निश्चित होऊ शकतं परंतु याचे कॉमनली जे साईड इफेक्ट आहेत मी तुम्हाला पहिले सांगतो की पहिले याचे ऍक्शन काय हे पहिले लक्षात घ्या सिडनाफिल शरीरावर काम कसं करतो बरोबर म्हणजे कुठलाही असो त्याच्यामध्ये पीडी मध्ये मी तुम्हाला जे ग्रुप सांगितले वेगवेगळे त्या 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 गोळ्यांमधली कुठलीही गोळी असो याचा मेनली इफेक्ट काय होतो बॉडीवरती की त्यामध्ये काय होतं की ब्लड सप्लाय जास्त होतो लिंगाला याच्यामध्ये हां म्हणजे वाजो डायलेटेशन ज्याला म्हणतो आपण लिंगाच्या नसा आहेत त्या रिलॅक्स होतात बरोबर वेसेल्स ब्लड वेसेल्स रिलॅक्स होतात आणि वाजो डायलिटेशन होतं वाजो डायलिटेशन म्हणजे नस म्हणजे शीर काय होते त्याची साईज थोडी वाढते आणि ब्लड सप्लाय काय होतो जास्त होतो okay. लिंगाला त्यामुळं काय आणि तो किती वाढतो अगदी टेन टाइम्स टेन टाइम्स नॉर्मल फ्लोच्या कितीपर्यंत वाढू शकतो फ्लो टेन टाइम्स म्हणजे अगदी गणिती भाषेत मॅथमॅटिकल भाषेत जर सांगायचं झालं तर तो एक हजार टक्के वन थाउजंड पर्सेंट बडप लो आपल्याला वाढतो आता एक छोटीशी एक गमतीची गोष्ट म्हणजे यांचा शोध कसा लागला हे मी तुम्हाला सांगतो सिडेनाफिल ॲक्च्युली या गोळ्यांचा जो आपल्याला ज्या वेळेला हे शास्त्रज्ञ लोक ज्या वेळेला हे शोध घेत होते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये mm -hmm. की ह्या गोळ्या ऍक्च्युली सेक्ससाठी नव्हता यांची सुरुवात झाली mm -hmm. त्यासाठी या डिस्कवर नव्हत्या झाल्या त्यासाठी शोध नव्हते घेत ह्या गोळ्या ऍक्च्युली हार्ट प्रॉब्लेमसाठी बघत होते की हृदयाला ज्या वेळेला काही अंजायना पेक्टोरिस म्हणजे हृदयाची पेन किंवा हृदयाचा ब्लड फ्लो जर हे झालाय तर त्यास ब्लॉकेज झाले तर त्यासाठी काय करता येईल तर यासाठी या रिसर्च चालू होता तर मग त्या रिसर्चच्या दरम्यान ज्या वेळेला ह्या गोळ्या दिल्या गेल्या म्हणजे प्रूवर लोकांना तर त्यावेळेला असं लक्षात आलं की या गोळ्या दिल्यानंतर काय होतंय की लिंगाला ब्लड फ्लो वाढतोय ठीक आहे इरेक्शन येते ऍक्सिडेंटल प्रूविंग ज्याला मानतात जसं ऍक्सिडेंटल प्रूविंग झाला याचा आणि या गोळ्यांचा म्हणजे बाजारामध्ये त्या आल्या म्हणजे कॉमनली आजकाल त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी अलोपॅथिक फिजिशियन्स वापरत आहेत आणि सर समजा त्या गोळ्या नेमकं आजकाल त्या तरुणाईंमध्ये घेतल्या जातात त्या गोळ्या ऍक्च्युअली किती वयोगटातल्या घेतल्या पाहिजे किंवा त्या गोळ्या कोणाला गरजेच्या असतात नेमकं त्या गोळ्या घेण्याचं प्रमाण आजकाल वाढते तर अशा गोळ्या घेण्याचं प्रमाण काय वाढतंय नेमकं कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतंय गोळ्यांचं सेवन से वाढले आता विविध लैंगिक समस्येची खूप सारी कारणं आहेत त्याच्यामध्ये बरोबर वेगळी म्हणजे लिंगामध्ये ताठरता न येण्यासाठी पुरुषांना जी कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण एक कारण घेतलं की त्याला एटी परफॉर्मन्स परफॉर्मन्स एक्झायटी ज्याला म्हणतो आपण की म्हणजे सेक्स करण्याची भीती वाटते म्हणजे खूप लोकांमध्ये सांगितलं जातं की मी एकटा असलो तर मला ताटता येते पण नेमकं ज्यावेळेला मी पार्टनरकडे जातो त्यावेळेला मला चांगला ताईटपणा येत नाही बरोबर तर त्याच्यामध्ये ते येतं एन्झायटी परफॉर्मन्समध्ये आता दुसरी कॉमनली कारण जर सांगितली तर त्याच्यामध्ये आहे व्यसनांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय तरुणाईमध्ये बरोबर तर या विविध व्यसनांमुळे ते कुठलाही असो अगदी म्हणजे अगदी मी छोट्यात छोट्या व्यसनापासून तुम्ही टोबॅको निक सेवन असेल जसं निकोटीन आलं अल्कोहोल आलं त्याच्यामध्ये किंवा ऑल टाइप्स ऑफ व्यसन मावा गुटखा तंबाखू या सगळ्या गोष्टींचा परिणाम सेक्सवर होऊ राहिला आहे बरोबर तर ही कारण आहेत त्यानंतर शेतामध्ये औषधांच्या फवारण्या केल्या जात ते खूप महत्वाचं कारण आहे सध्या शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग जे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइडस वापरतात ती हानिकारक औषध आहेत बरोबर हा तर ती हानिकारक औषध त्याच्यानी शेतकरी वर्गामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या सेक्स प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे त्यानंतर दुसरं काही मधुमेह आहे लठ्ठपणा आहे हॉर्मोल हॉर्मोनल इम्बॅलेन्स सारख्या गोष्टी आहेत ठीक आहे किंवा अतिहस्तमैंथुनाची सवय ठीक आहे स्वप्नदोष ज्याला किंवा धातुपात या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की कि लिंगामध्ये किंवा मानसिक ताणतणाव आर्थिक तणाव धकाधकीचं जीवन पुरेशी झोप मिळत नाही किंवा कधी प्रायवसीचा अभाव छोटी घरं आहेत की या सगळ्या गोष्टींचा तणाव टेन्शन घेऊन काय होतं हे आजकाल ना लैंगिक कमजोरीचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे म्हणजे नुसत्या तरुणांमध्ये नाही सगळ्याच एज ग्रुपमध्ये ऑल एज ग्रुपमध्ये हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे तर वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक आमच्याकडे येत असतात मग हे बऱ्याच वेळेला एज ग्रुपमध्ये हे लोक काय करतात की अगोदर ना की अशा कुठून तरी मेडिकलमध्ये जाऊन इकडून तिकडून गोळ्या खातात बऱ्याच वेळेला आमच्याकडे येण्याच्या अगोदर बरोबर आणि त्यात चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाल्ल्या जातात त्यांचा डोस खूप वेळेला जास्त असतो म्हणजे जसं की अगदी व्हीएग्रा वगैरे अगदी ट्वेंटी फाय मिलीग्रॅम पर्यंत जरी सुरुवात केली तरी चालते परंतु युजली बाजारामध्ये हंड्रेड मध्ये गोळी मिळते तर मग हे लोक बरेच काय करतात की एक शंभर मिलीग्रामची गोळीनी सुरुवात करतात मग शंभर च्या गोळीनी फरक पडतो काही दिवसांसाठी त्याचा एक टेम्पररी इफेक्ट आहे त्याचा काही दिवसांसाठी परिणाम येतो त्याचा आणि नंतर मग काय होतं त्या गोळीची सवय लागत जाते बरोबर म्हणजे आज गोळी खाल्ली पुढच्या वेळेला परत गोळीच पाहिजे तरच संबंध होतो आणि मग जो इफेक्ट आपल्याला सुरुवातीला समजा एक चतकोर गोळीने मिळतो मग त्यासाठी अर्धी गोळी घेतात मग अर्धी गोळी घेतात मग काही दिवसांनी लोक काय करतात एक गोळी घेतात शंभर मिलीग्रॅम मग शंभर मिलीग्रॅमच्या दोनशे मिलीग्रॅम चारशे मिलीग्रॅम चार चार पाच पाच गोळ्या सुद्धा लोक घेतात बरोबर आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे बोल ना डेथ वगैरे होते जर असं हायर डोस झाले तर त्याच्यामध्ये निश्चित डेथ येते आणि सर आजकाल समजा त्या गोळ्या वगैरे घेतल्या जातात असं काही रिसर्च मध्ये आढळून आलं होतं की ह्या गोळ्या गोळ्या वेळेस घेण्याची सवय लागून जाते करोना तर ठराविक काळानंतर त्यांना नपुसंकत्व याची काय कारण असेल नेमकं काय गोळ्या घेतल्यानंतर किती डोस घेतल्यानंतर किंवा या गोळ्याचा वापर किती काळ केल्यानंतर या अशा गोष्टी पुढे करतात नाही हे अगदी म्हणजे किती काळ केल्यानंतर म्हणण्यापेक्षा कधी कधी एका गोळीमध्ये पण होऊ शकतं

तुमच्या शरीरात त्याचे काय वगैरे एक तर ब्लड फ्लो वाढतो लिंगाला ब्लड फ्लो वाढला की त्याच्यामधले काय होतं म्हणजे तुम्ही विचार ना शंभर म्हणजे दहा पटीनी जास्त ब्लड फ्लो जर लिंगामध्ये होईल नसांमध्ये तर त्या नसांवर ताण येणार ना नॅचरली समजा तुमच्या घरात पाणी येते नळाला आणि ते जर एकदम दहा पट जास्त जोरात पाणी आलं तर किती प्रेशरमध्ये येईल ते पाणी ठीक आहे तर लिंगाला जर इतकं प्रेशरमध्ये पाणी आलं की कधी कधी काय करतो तर लिंगाच्या नसांना काय करतो डॅमेज करून टाकतो आपल्या नसांना डॅमेज करून टाकतो आणि हे इरेक्शन आलेलं इरेक्शन चार चार तासांपर्यंत कंटिन्युअस राहतं एक वेगळा घेतल्यानंतर त्याची ऍक्शन साधारण सुरू होते बारा मिनिटापासून बरोबर आहे ते साधारण तीस ते चाळीस मिनिटापर्यंत त्याची पूर्ण ऍक्शन येते बरोबर म्हणून लोक गोळी एक तास अगोदर खातात सेक्सच्या अगोदर बरोबर पण ही गोळी घेतल्यानंतर काही लोकांना याची ऍक्शन चार चार तास म्हणजे कंटिन्युअस इरेक्शन राहतं लिंगामध्ये फुल इरेक्शन आणि मग त्या फुल त्याला प्रिया पिझम म्हणतात आमच्याकडे ठीक आहे तर तो असा कंटिन्युअस इरेक्शन झाला की त्या नसांना तो डॅमेज होतो आणि मग त्याला कायमचं नपून सकत्व येऊ शकतं म्हणजे एक गोळीमध्ये सुद्धा असं होऊ शकतं बरोबर आणि दुसरं की जर गोळ्यांची सवय लागली म्हणजे आज गोळी उद्या गोळी परवा गोळी बरोबर किंवा जेव्हा सेक्स करायचं से त्यावेळेला गोळी जर अशा गोळ्या वारंवार वारंवार वारं 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 घेत गेला मनुष्य ठीक आहे तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक तर पहिले ड्रग डिपेंडन्सी येते म्हणजे पहिला जो आता याचे साईड इफेक्ट जे आहेत हा तर तुम्हाला मी साईड मध्ये मी डिवाइड करेल याच्या साईड इफेक्टला तीन कॅटेगरीमध्ये ठीक आहे एक कॉमन साईड इफेक्ट पाहू आपण अगोदर ठीक आहे कॉमनली विएग्राचा साईड इफेक्ट काय येतो ठीक आहे म्हणजे सिडेना फिल्डचा टाडाला फिल्डचा साईड इफेक्ट काय येतो सगळ्यात पहिला कॉमन साईड इफेक्ट काय होतो पेशंट म्हणतो डोकं दुखत माझं पेशंटला हेडेक होतो बरोबर तो हेडेक कधी कधी अगदी एक एक चोवीस तास अठ्ठेचाळीस तासापर्यंत असू शकतो दुसरा कॉमन साईड इफेक्ट काय की डोळ्यांना ब्लरिंग ऑफ विजन म्हणतो आम्ही ज्याला डोळ्यांना आखो का दोनला पण ना डोळ्यासमोर असं भरतुला निर्माण होता धुरकटपणा दिसणे तर तो, तो एक कॉमन साइड इफेक्ट दुसरा तिसरा एक कॉमन साइड इफेक्ट याचा आहे की तो आहे हॉट फ्लशेस हॉट फ्लशेस म्हणजे काय की असं गरम जाणवणे शरीरामध्ये फॅन लावायची इच्छा होते गार पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा होते सगळं शरीर असं गरम होतं गरम गरम जाणवतं तो एक नंतर एक आहे असं चक्कर आल्यासारखं वाटतं ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये छातीमध्ये धडधड होणे एक्स्ट्रा हार्ट रेट वाढतो त्याच्यामध्ये हार्टबीट वाढून जातात आणि दुसरं पोटामध्ये अनइझीनेस वाटतं किंवा संडास साफ होत कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम येतो हे अगदी फिलचे एकदम कॉमन साइड इफेक्ट आहेत जे मॅक्झिमम लोकांमध्ये येतातच गोळ्यांचं सेवन केल्यानंतर के हे कॉमनली साइड इफेक्ट आहे बरोबर सुरुवातीला येतात साईड इफेक्ट बरोबर की जसं तुम्ही कुठलाही एखादा व्यसन सुरू करता अगोदर तर त्यावेळेला बघा तुम्ही कधी सिगरेट पहिला झुरका मारला की सुरुवातीला काय होणार तुम्हाला नाही खोकला येईल पहिल्याच दिवशी कोणी सिगरेट पुरी पिऊ शकत नाही किंवा दारू पिला एखादा मनुष्य दारू पिला पहिल्याच दिवशी त्याला चक्कर येणार थोडी पिली तरी अगदी ठीक हा किंवा जसं तुम्ही एखादा मावा गुटखा खाल्ला की माणसाला खाल्लं की चक्कर येते सुरुवातीला बरोबर मग नंतर ते खाऊन खाऊन माणसाला ती सवय लागत जाते आणि माणूस त्या व्यसनामध्ये अडकत जातो तर तसं याचं एक व्यसन तयार होऊन जातं सुरुवातीला थोडासा पेशंटला म्हणजे जाणवतो की आपण घेतो ही गोळी आपल्याला थोडा त्रास होतोय परंतु मनुष्य त्याकडे थोडस दुर्लक्ष करतो आणि मग थोडस मजा आली गोळी घेतली चांगलं वाटलं बरोबर मग पुढच्या वेळेला जाताना परत गोळी घेऊ तसाच तो आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे परत म्हणून गोळी घेऊ दोन वेळा चार वेळा सहा वेळा ही गोळी घेतली की माणसाच्या मनामध्ये फिक्स बनतं किंवा शरीराला त्याची गरज वाटायला लागते बरोबर ती तरच सेक्स होईल अशी ती गरज तरसे। होऊन जाते जसं दारूचं बघा तुम्ही अगोदर मनुष्य गंमत म्हणून घेतो कधी बरोबर व्यसन सहज पार्टीला याला त्याला घेतली आणि मग नंतर काय करतो की त्याला ते गरज वाटते मग तो महिन्यातून चार वेळा घेईल आठ वेळा घेईल बरोबर आणि मग तोच मनुष्य नाही का आठवड्यातून दोन तीन वेळा आणि पुढे पुढे तो रोज घ्यायला लागतो तर हे अशा पद्धतीचं व्यसन या गोळ्यांचं शंभर टक्के लागतं बरोबर तर हे झाले कॉमन साइड इफेक्ट आता तुम्ही मगाशी जो विचारला होता मला की कायमचं नपून सतत्व येऊ शकत का तर हो। त्याचं उत्तर मी तुम्हाला दिले की त्याला परमनंट साइड इफेक्ट म्हणतो आपण परमनंट साइड इफेक्ट मध्ये जसं आलं की परमनंट साइड इफेक्ट काय झाला त्याचा की एक तर ड्रग डिपेंडन्सी आली म्हणजे मला गोळी असली तरच माझा संबंध होईल बरोबर दुसरं काय आला तो क्रियापिझम तुम्हाला मी सांगितलं की चार तास ता कंटिन्यू राहिली की परमनंट डॅमेज होऊन जातो नसांमध्ये पुन्हा आठवता येतच नाही कायमचं नपुंसकत्व हे पण होऊ शकतं आणि हे अगदी पहिल्या गोडीत सुद्धा होऊ शकतं okay. मनुष्य जर त्याला तितका ते सेन्सिटिव्ह असेल mm -hmm. तर ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं दुसरं की पेनाईल ऍट्रोपी होते म्हणजे नसांना काय होऊन जातं एकदम की अॅट्रोपी एक एकदम संकुचित पाहून जातात आकुंचित पाहून जातात mm -hmm. नसा त्याला आम्ही पेनाईल ऍट्रोपी म्हणतो mm -hmm. दुसरी गोष्ट याचा साईड इफेक्टमध्ये काय होतं की स्लीप डिस्टर्बन्स झोपेवर झोपेवर परिणाम येईल झोप शांत लागत नाही किंवा बिहेव्हिअरल चेंजेस तो मनुष्य ना वागण्या बोलण्यामध्येच असं काही एकदम त्याचा चिडचिडपणा किंवा त्याच्या व्यवहारामध्ये एकदम बदल जाणवतो बरोबर असं आणि दुसरा अजून त्याच्यामध्ये एकदम ब्लड सप्लाय वाढतो हा काय फक्त लिंगाला नाही वाढत सगळ्या शरीरामध्ये ब्लड सप्लाय वाढतो प्रेशर बरोबर तसं लिंगाला ब्लड सप्लाय वाढला तर एकदम हिअरिंग लॉस होऊ शकतो ब्लड वाढते हार्टबीटला काही हो हार्टबीट वाढतात ना एकदम एंगायटी हार्टला प्रेशर वाढतं ना तर मग ते मी येतो ना त्याच्याकडे हा तर याच्यामध्ये हे झालं हिअरिंग लॉस कधी व्हिजन लॉस डोळे पण त्याच्यामध्ये काय होऊ शकतात की दिसणं पण अंधत्व कायमचं येऊ शकतो मेमरी लॉस होऊ शकतो आणि कायमचं एन्झायटी पाल्पिटेशन म्हणजे नेहमी छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटायला लागली धडधड okay. व्हायला लागलं बरोबर हे गोष्टी पण त्याच्यामध्ये या परमनंट साईड मध्ये येऊ शकतात सिडेनाफीलच्या ठीक आहे किंवा टाडाला फील्डच्या आता दुसरं जे आहे की एक मेडिकल तिसरी कॅटेगरी जी आहे त्याची साईड इफेक्टची ती सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणतो मेडिकल इमर्जन्सी किंवा लाईफ थ्रेटनिंग साईड इफेक्ट बरोबर की त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की एवढा नाकाकडे ब्लड सप्लाय वाढला तर नाकातून रक्त येईल त्याला इपिस्टॅक्सिस म्हणतो आम्ही हां किंवा तुमच्या युरिनरी ब्लॅडरकडे हां मूत्रपिशवीकडे रक्त पुरवठा इतका वाढतो की मध्ये रक्त यायला लागतं ठीक आहे हे पण होऊ शकतं किंवा अजून एखाद्याची ब्लड प्रेशर शुगर म्हणजे डायबिटीसचा पेशंट आहे तर त्याचा डायबिटीसी शुगर काय होते एकदम डाऊन होऊन जाते शुगर एकदम डाऊन होतं हायपोग्लायसिमियामध्ये जातो पेशंट एकदम त्यानंतर याचा अजून एक महत्वाचा साईड इफेक्ट काय होतो की सडनली ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतो ब्लड प्रेशर सडनली ड्रॉप होऊ शकतो हा त्याच्यामुळे काय होतं एकदम कार्डियक अरेस्ट पण बसतो माणसाला हृदय काम करणं बंद पडतं म्हणजे डेथचं जे कारण आहे मेन तुम्ही जे विचारलं ठीक आहे की एकदम कार्डियक अरेस्ट बसतो ठीक आहे अशाही घटना एवढ्यात घडल्यात बऱ्याचशा ठीक आहे किंवा अजून एक काय घडू शकतं की स्ट्रोक बसतो म्हणजे कधी समजा डोक्याला ब्लड सप्लाय जास्त झाला डोक्याची रक्तवाहिनी फुटली बरोबर तर एक तुम्हाला एक तर ती फुटली रक्तवाहिनी तर पॅरालिसिस होईल बरोबर कम्प्लीट हायमी प्लेजिया एक साइड जाईल शरीराची किंवा दोन्ही बाजू पण जाऊ शकतात जेवढं ब्लड त्याच्यामध्ये हे होईल लिकेज होईल तर त्या पद्धतीत त्या पद्धतीचं हे होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला हार्ट अटॅक हे तर मी सांगितलं तुम्हाला बरोबर आहे तो येऊ शकतो त्याच्यामध्ये सर असं काही एखादा पेशंटची किंवा आतापर्यंत जाणवलंय का की समजा त्यांनी वैद्यकीय सल्ला न घेतात गोळ्या वगैरे हो घेतल्या तर एखादा पेशंट वगैरे हो की त्याला नंतर याच्या काही समस्या वगैरे हो पुढे जाणवल्या असं एखादी केस आता तुम्हाला सांगू का मधून आठ लोक सात ते आठ लोक काहीतरी आधी तरी, तरी ट्रीटमेंट करतात बाहेर जातात बरोबर आणि मगच आमच्याकडे येतात नेमकं काय सल्लं नाही विदाऊट म्हणजे कन्सल्टेशन म्हणजे डॉक्टर योग्य डॉक्टर म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एक तर या गोळ्यांचं सेवन करूच नाही आणि ऍज अ होमिओपॅथ मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो होमिओपॅथिक औषध मी माझ्या सत्तावीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एकही वेळा टाडाला फील किंवा सिडना फील सारखी गोळी कधीही वापरली नाही कारण याचा शेवट काय होतो हे आम्हाला माहित आहे कारण मॅक्झिमम वेळेला आमच्याकडे जी लोक येतात ती ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन आलेली असतात ओके

ठीक आहे एक तर स्वतः गोळ्या खाल्लेल्या असतात मेडिकलमधनं घेऊन किंवा कोणीतरी हे बोंधू वगैरे जे नाही का जे क्वालिफाईड डॉक्टर्स नाही आहेत फक्त आपली नावं लावतात काहीतरी बरोबर आहे आणि यांच्याकडे जाऊन काहीतरी माध्यमातून त्या गोळ्या खाल्लेल्या असतात त्यांनी बरोबर ही बोंधू लोक बऱ्याच वेळेला गोळ्या कशा देतात माहिती आहे दे सिडनाफील लोकांना बरोबर की अगदी एखादं चूर्ण आणतात किलोवर बरोबर आहे एखादं त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण आणायचं या सिडनाफीलच्या गोळ्या कुटायच्या दोन गोळ्या चार गोळ्या कुटायच्या त्याच्यामध्ये आणि त्या चूर्णामध्ये मिक्स करायच्या आणि रात्री दुधात टाकून घेत जा झोपायच्या अगोदर अशा पद्धतीने तुम्हाला सिडनाफील दिलं जातं आणि तुम्हाला म्हटलं जातं की तुम्हाला आयुर्वेदिक औषध दिलं जात आहे okay. हे खूप वेळा जाणवलंय लोक पुढे दाखवायला आणतात हे अशा पुढे घेतले होते मी ती पुढी घेतली तर फार चांगला संबंध व्हायचा माझा बरोबर पण आता ती पुढे घेऊन काही होत नाही बरोबर हा तर हे अशा पद्धतीने काही लोक काय करतात माहितीये की च्यवनप्राश बरोबर असं बैदनाचं वगैरे असं चवनप्राश आणायचं एखादं कुठलं आयुर्वेदिक चवनप्राश त्याच्यामध्ये तीस चाळीस गोळ्या कुटायच्या बरोबर आणि त्या गोळ्या कुटून त्या टाकायच्या बरोबर मिक्स करून टाकतात त्याच्यामध्ये आणि रात्री झोपताना एक चमचा चवनप्राश घ्यायचा हो गया तू ठीक आहे त्याच गोळ्या वेगवेगळ्या माध्यमातून ही बोंधू लोक अशा पद्धतीने देतात बरोबर हा ठीक आहे तर म्हणून यांच्यापासून खूप सावधान राहिलं पाहिजे या लोकांकडे ते कधीच जायला नाही पाहिजे ठीक आहे म्हणजे जिथे तुम्ही जाल तो डॉक्टर क्वालिफाईड आहे का बरोबर आहे त्याची डिग्री काय आहे तो काय पद्धतीने काम करतो रुग्णांनी याचा नक्की विचार केला पाहिजे ठीक आहे हा एक तर मनाने स्वतःहून गोळ्या घेतल्या नाही पाहिजे ऑन काउंटर दुसऱ्या बंधू लोकांकडे गेलं नाही पाहिजे आता ते तिसऱ्या ॲलोपॅथिक डॉक्टर जे आहेत ते जे बऱ्याच वेळेला त्वचा रोग तज्ज्ञ प्लस सेक्स अशी प्रॅक्टिस करतात किंवा दुसरे असतात मनोलैंगिक मानसिक विकारतज्ञ मानसिक विकारतज्ञ या लोकांकडे एक लोक जातात बरोबर तर ते लोक म्हणजे याला सिडना किंवा टाडाला फील याच्याशिवाय त्यांच्याकडे काही या औषध नाही आहे ॲलोपॅथीमध्ये हे दो, साधारण दोन कंटेंटवाले औषध आहेत तर ते नेहमी या गोळ्या वापरतात बरोबर मग त्यांच्याकडे काही दिवस लोकांना बरं वाटतं म्हणजे लोक सांगतात की ते गोळ्या घेतल्या थोडे दिवस मला बरं वाटलं महिना दोन महिने चार महिने माझं चाललं व्यवस्थित आणि आता माझं काहीच होत नाही डॉक्टर त्या गोळ्या खावं मग आमच्याकडे येतं होमिओपॅथीकडे ठीक आहे किंवा आयुर्वेद होमिओपॅथीकडे येणार आहे तसं आता आयुर्वेदमध्ये जर म्हटलं तर याचं थोडा लिमिटेड स्कोप आहे कारण ठराविक औषध आहेत आयुर्वेदमध्ये याच्यासाठी की जसं काही सगळ्यांना माहितीये की अश्वगंधा सफेद मुसळी मकरध्वज बरोबर आहे शिलाजीत यासारखी एक चार पाच सुवर्ण सुवर्णभस्म या पाच पेक्षा जास्त वेगळं काही औषध आयुर्वेदमध्ये नाही मिळत बरोबर होमिओपॅथीमध्ये खूप रेंज आहे या औषधांना खूप म्हणजे साडेतीनशे पेक्षा जास्त औषध होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीमध्ये काय प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे बरोबर प्रत्येक पेशंटचा काय केला जातो आपल्या इथं सविस्तर स्टडी केला जातो आता माझ्याकडे जर कोणी पेशंटला मला एक तास लागतो एका पेशंटला त्याची सविस्तर हिस्ट्री घेणे आम्ही त्याच्या कारणापर्यंत पोहोचतो त्याच्या मागचं कारण काय बरोबर तुम्ही कारणाला ट्रीट करा म्हणजे का त्याला लैंगिक कमजोरी आली आहे म्हणजे नुसती त्याला वेगान सुवाग्रा दिली असं आपण तर मी तर आम्ही तर कधीच नाही करत ठीक आहे त्याचं कारण काय त्याच्या मागचं जोपर्यंत आपण त्याचं कारण दूर करत नाही तोपर्यंत त्याचं तो आजार कायमचं कधीही बरा होत नाही बरोबर म्हणजे जसं एखाद्याला ताप आला समजा तापेसाठी एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला किंवा मधून आणून त्यांनी काय केली पॅरासिटीमॉलची गोळी खाल्ली बरोबर क्रोसिन गोळी खाल्ली त्यांनी बरोबर त्याचा ताप किती वेळासाठी कमी होईल चार तास सहा तास त्याचे ऍक्शन येतोपर्यंत बरोबर आहे परत पुन्हा ताप येणार बरोबर तापेमागचं कारण काय आहे तापेमागे कशाने आलाय तो काय फ्ल्यूमुळे ताप आलाय बरोबर किंवा तुम्हाला तो टायफॉइडमुळे ताप आलाय मलेरियामुळे ताप आलाय हे कारण तुम्ही पाहिलंय का नाही मुळे ताप येऊ शकतो बरोबर गोचिड ताप ज्याला व्हायरल फिवर काही आहेत ते त्यामध्ये व्हायरस इन इन्फेक्शन झालं त्यामध्ये ताप येतो करोनामध्येही ताप येतो आपण जोपर्यंत त्याचं कारण बरं करत नाही बरोबर तोपर्यंत ते परमनंट बरा होतोय का ताप बरा होतो का तो क्षणिक बरा होणार आहे फक्त तर तसंच या टाडाला फील शिडना फील किंवा या कुठल्याही सेक्सच्या गोळ्या बाजारात दिल्या दिल्या जातात जाता। किंवा ॲलोपॅथिक फिजिशियनच्या गोळ्या देतात त्याचा इफेक्ट फक्त आणि फक्त तात्पुरता येतो बरोबर परमनंट सोल्युशन पाहिजे असेल तुम्हाला तर बेस्ट इज द होमिओपॅथिक तर जर सपोज आपण आता असा विचार करूयात की ह्या गोळ्यांना आता अवॉइड करायचं असेल तर एक नॅचरल लोकांची समजा जीवनशैली म्हणा किंवा त्यांना काय सजेशन द्याल तुम्ही की या गोष्टी या गोळ्यांना तुम्हाला अवॉइड करायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे एखाद्या तुमची लाईफ लाईफस्टाईल सुधारण्यासाठी एक साधं मी नेहमी उदाहरण माझ्या रुग्णांना सांगत असतो तेच सांगेल शरीर म्हणजे गाडी आहे बरोबर आणि सेक्स त्याचा एवरेज आहे ठीक आहे हा तुमची गाडी दोन चाकाची किंवा चार चाकाची गाडी असो तुम्ही त्याला चांगली राहण्यासाठी तुम्ही त्याची कोणती काळजी घेता गाडी एक टू व्हीलर आहे तुमच्याकडे असं समजा फोर व्हीलर आहे त्याची काळजी आपण काय घेतो की त्यात पहिली गोष्ट इंधन काय टाकायचं बरोबर पेट्रोल गाडी तर पेट्रोल डिझेल गाडी असेल तर डिझेल टाकणार बरोबर तसं शरीर एक गाडी आहे तर ही अन्न पाण्यावर चालणारी गाडी याला अन्न पाणीच द्या बरोबर याच्यावरती मावा गुटखा तंबाखू दारू याला मी रॉकेल म्हणतो बरोबर तुम्ही हे टाकलं गाडी खराब होणार ठीक आहे म्हणजे बऱ्याच वेळेला लैंगिक कमजोरीची आजकाल जी कारणं मिळत आहेत ती व्यसनांचं सेवन विविध तर पहिली गोष्ट आमच्याकडे पेशंट आल्यानंतर आम्ही त्याच्या कारणामध्ये जर आम्हाला व्यसन मिळालं तर आम्ही काय करतो पहिले त्याला व्यसन सोडवण्यासाठी औषध देतो म्हणजे सुदैवानी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषध आहेत बरोबर अल्कोहोल डिॲडिक्शनसाठी म्हणजे अल्कोहोल सोडवण्यासाठी माव्याची गुटक्याची सवय असेल मावा गुटखा तंबाखू सोडवण्यासाठीच औषध बरोबर म्हणजे आम्ही त्यासाठी औषध देतो मेनली त्याच्या कारणावर ठीक आहे आता जसं समजा तुम्हाला एखाद्याला डायबिटीस निघाला कारण येईल त्याचं तर त्याला डायबिटीस त्याचे शुगर कंट्रोल होण्यासाठी औषध द्यावं लागेल बरोबर आहे त्याच्या मागचा अंडरलाईन कॉज काय आहे त्यावर त्याला औषध द्यावं लागणार आपल्याला तर हे होते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लैंगिक विकार तज्ज्ञ अभय मुथा तर यांच्यासोबत आज आपण खास संवाद साधला आहोत आणि लैंगिक शक्तिवर्धक ज्या गोळ्या आहेत तर त्या घेतल्याने त्याच्या साईड इफेक्ट्स वगैरे काय होतात या गोळ्याने मृत्यू कसा ओढवला जाऊ शकतो तर या गोळ्या कोणी घेऊ नये यासंबंधी आपण आज पूर्णपणे माहिती जाणून घेतली आहे